बातमी विधानसभा निवडणुकीसाठी एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप करून झाल्यानंतर आणि एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेतल्यानंतर आज पुण्यात सगळ्या पक्षांचे राजकीय नेते एकत्र आले होते. आता मतदान झालंय आणि वाट बघायची आहे ती निकालाची. या ब्रीदिंग टाइम मध्ये सगळ्या नेत्यांच्या वाडेश्वर मध्ये चांगल्याच गप्पांचा फड रंगलेला पाहायला मिळाला. निवडणूक झालेली असली तरी मतदानाचे निकाल बाकी आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुण्यातले हे सगळे पुढारी पुण्याचे पुढारी आज इथं एकत्र खायला जमलेत, अर्थात ते गप्पा देखील मारणार आहेत. आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. इथे अंकुश ठाकरे आता दुहेरी भूमिकेत दिसत आहेत, कारण राष्ट्रवादीचं अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आणि हे सगळं हा योग जमून आणण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. म्हणून पुढारी अंकुश ठाकरे, मला सुरुवातीला सांगा की पुण्यात काय होणार? आता मतपेटी बंद झालेली आहे आणि ह्या अनौपचारिक गप्पांमध्ये आपलं नेमकं मत काय, आपले अंदाज काय आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून मुद्दाम आम्ही त्यांना एकत्रित आमंत्रित केलं आणि एक सगळ्यांच्या पुणेकरांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी की सगळ्याच पक्षाच्या अध्यक्षांनी अतिशय चांगल्या प्रकारची निवडणूक यंत्रणा राबवली, कुठेही वादविवाद होऊ दिले नाहीत. पुणे शहराचं वातावरण चांगलं ठेवण्याचं काम या सगळ्या पक्षाच्या अध्यक्षांनी केलं आहे, त्यांना मनापासून धन्यवाद. गेले 3 आठवडे शहरामध्ये फिरत असताना सर्व कल म्हणजे जास्तीत जास्त कल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे, त्यामुळे माझा असा अंदाज आहे की 8ही जागा भारतीय जनता पक्षाच्या लागतील. पुण्यामध्ये 8 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील. त्याचप्रमाणे वडगाव शिरी मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे हे देखील आमदार बापू पाटील यांना या ठिकाणी 4 ते 5 हजार मताने या ठिकाणी त्यांचा पराभव करतील असं आम्हाला वाटतंय. आपल्यासोबत संजय बालगुडे आहेत जे काँग्रेसचे आता प्रभारी अध्यक्ष आहेत. संजयजी, मला सांगा की काय साधारणपणे पुण्यातलं चित्र असेल? पुणे शहराच्या बाबतीत पुण्यातल्या 8 जागांपैकी सध्या काँग्रेसच्या 2 जागा आहेत, म्हणजे 2 जागा, 1 जागा खडकवासला मतदारसंघात येते, 1 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येते. पण या 8 जागांपैकी सध्या काँग्रेसच्या 2 आहेत आणि या 2 जागांपेक्षा आमच्या जागांमध्ये वाढ होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मनसेचे इथले अध्यक्ष प्रमुख जे आहेत बाळा शेडगे आपल्या सोबत आहेत. मला सांगा बाळासाहेब, काय साधारणपणे चित्र असेल? कारण जे रिझल्ट येतात की जे एक्झिट पोल येतात त्यामध्ये मनसेला इथे कुठेच दाखवत नाही. कोथरूड असेल किंवा कसबा असेल, कॅन्टोनमेंट असेल या किंवा खडकवासला, या 2-4 मतदारसंघामध्ये आम्ही फाईटमध्ये असू, किंबहुना याच्यामध्ये आम्ही काही ठिकाणी 1 नंबर काही ठिकाणी 2 नंबरला पण जाऊ. लोकांना पर्याय सुद्धा चांगले मिळालेले आहेत, त्यामुळे लोक निश्चित चांगली निवड करतील आणि पुणे शहरामधून शिवसेनेचे किमान 4 आमदार ह्या विधानसभेमध्ये जातील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद शामराव. म्हणजे एकूणच जर आपण विचार केला तर पुणे शहरातल्या 8 जागांपैकी सर्वाधिक जागा आपल्याच पक्षाला मिळतील असा दावा या सगळ्या प्रमुखांनी केलेला आहे. अर्थात या निवडणुकीचे निकाल काय लागायचे ते लागोत, मात्र आज जसे एकत्र आले तसेच आगामी काळात देखील पुण्याच्या प्रश्नांवरती पुण्याच्या विकासाबाबत यांनी हा एकोपा दाखवावा हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. आपल्या मतदारसंघात एकही सक्षम उमेदवार नाही.